नमस्कार मित्रांनो, मी दीपिका माझ्या श्री क्रिएटिव्हिटी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. थोड्याच दिवसात थंडीचे दिवस येणार आहेत, तर मी माझ्या छोट्याशा कानूसाठी झटपट एक वुलन ड्रेस तयार करणार आहे. होप तुम्हाला माझ्या वुलन आयडियाज आवडतील. चला तर मग करूया सुरुवात. सर्वात प्रथम त्यासाठी मी एक 2 कलरचे वूल घेतलेले आहे, एक पॅरेट ग्रीन कलर आणि एक ऑरेंज कलर. पॅरेट ग्रीन कलरचं मी वुलन ड्रेस करणार आहे. त्यासाठी आपण एक स्लिप नॉट करून घेऊ आणि पुढे 18 चेन करून घेऊ. अशा प्रकारे 18 चेन पूर्ण झालेले आहेत. आपण ही चेन सरळ करून घेऊ. म्हणजे काय, आपण पुढे डबल क्रोशे ह्याच्यावरती केलं करत असताना वाकडी तिकडी न होणार, आपले डबल क्रोशे खूप छान बसतील. सरळ केलेले आहे. आता जी पहिली चेन आहे या चेनची, त्यामध्ये आपण या चेनचा राऊंड जॉईन करून घेऊ. स्लिप नॉट करून घेऊ आणि वरती 2 चेन करून घेऊ. आता प्रत्येक चेनमध्ये 2 डबल क्रोशे करून घेऊ. अशा प्रकारे आपण पहिला डबल क्रोशेचा राऊंड पूर्ण केलेला आहे. 18 चेनवरती आपण 36 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. आणि इकडे ज्या 3 चेन आहेत त्याच्यावरती त्याच्यामध्ये पहिल्या चेनमध्ये आपण स्लिप नॉट करून जोडून घेऊ, पुढे 2 चेन करून घेऊ. आता प्रत्येक एका चेनमध्ये 1 डबल क्रोशे करून घेऊ. ज्याप्रमाणे 36 चेन आहे त्याप्रमाणे वरती 36 डबल क्रोशे करून घेऊ. हे पूर्ण 36 चेन डबल क्रोशे करून घेतलेले आहे. जे इथे स्टार्टिंगचे 2 चेन आहे त्याच्यामध्ये आपण जाऊन स्लिप नॉट करून घेऊ आणि पुढे 3 चेन वाढवून घेऊ आणि 9 डबल क्रोशे करून 9 डबल क्रोशे घेऊ. आता ह्यापुढे हा आपला गळ्याभोवतीचा योग तयार झालेला आहे सुंदर असा. त्याच्या पुढे आपण घेरा चालू करणार आहोत. त्याच्यासाठी आपण 9 चेन करून घेऊ.
अशा प्रकारे नऊ चेन झालेले आहेत. आता आपण घेरा करत आहोत, त्यामुळे हा घेरा थोडा थोडा एक एक दोन डबल क्रोशन देऊन वाढवायचा आहे. तर ह्याच्या पुढे आपण तीन चेन घेऊन प्रत्येक डबल क्रोशेमध्ये दोन दोन प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशे दोन दोन डबल क्रोशे करून घेरा वाढवून घेऊ. अशा प्रकारे दुसरा राऊंडही तयार झालेला आहे. आता आपण तिसऱ्या राऊंडकडे वळू. त्यासाठी पुन्हा तीन चेन घेऊ आणि प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे आणि पुढच्या चेनमध्ये दोन डबल क्रोशे अशा प्रकारे घेरा वाढून घेऊ. एक डबल क्रोशे पुढच्या चेनमध्ये दोन डबल क्रोशे. एक डबल क्रोशे दोन डबल क्रोशे. अशा प्रकारे आपला तिसराही राऊंड तयार झालेला आहे. आता वळूया चौथ्या राऊंडकडे. पुन्हा तीन चेन घेऊ. आता प्रत्येक चेनमध्ये प्रत्येक पहिल्या दोन चेनमध्ये एक एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या चेनमध्ये दोन डबल क्रोशे. एक डबल क्रोशे एक डबल क्रोशे आणि पुढे दोन डबल क्रोशे. एक
क्रोशे, एक डबल क्रोशे, पुढे दोन डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे, अशा प्रकारे आपले चौथा घेराई झालेला आहे. एक दोन तीन चार, चार घेराई झालेला आहे. पुढचा पाचवा घेरामध्ये आपण एकही चेन न वाढवता प्रत्येक चेनमध्ये फक्त एक एक डबल क्रोशे करून घेणार आहोत. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपला पाचवा घेराही पूर्ण झालेला आहे आणि पोशाखाची एक साईड पूर्ण झालेली आहे. इथे धागा कापून घेऊ. आता इकडून 9 चेन सोडू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या धाग्या चेनमध्ये आपला समोरचा घेरा चालू करू, बनवायला सुरुवात करू. छोटीशी गाठ मारून घेते. स्लिप नॉट करून घेऊ. 3 चेन घेऊ. पुढे 9 डबल क्रोशे करून घेऊ. 9 डबल क्रोशे झालेले आहेत. आता आपण परत 3 चेन करून घेऊ. प्रत्येक 9 चेनमध्ये डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे करून घेऊ. अशा तर आपला दुसरा घेरा तयार झालेला आहे. पुन्हा तिसरा घेराकडे वळू. 3 चेन घेऊ. इकडे 1 चेन, 1 डबल क्रोशे एका चेनमध्ये, दुसऱ्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे. One double crochet.
दोन डबल क्रोशे। अशा प्रकारे तिसरा राऊंडही कंप्लीट झालेला आहे। वळूया चौथ्या राऊंडकडे। तीन चेन घेऊ। आता ह्या राऊंडमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे, पुन्हा एक डबल क्रोशे आणि एका चेनमध्ये दोन डबल क्रोशे। डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे। अशा प्रकारे चौथा राऊंडही तयार झालेला आहे। आता पाचव्या राऊंडमध्ये एकही डबल क्रोशे न वाढता प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेऊ। आधी तीन चेन घेऊ। एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, अशा प्रकारे पाचवा राऊंडही तयार झालेला आहे। आपण इथे धागा कापून घेऊ। आता आपण ह्या ड्रेसला ऑरेंज कलरची छानशी बॉर्डर करून घेऊ। बॉर्डर कुठूनही करू शकतो आपण, कुठून स्टार्ट करू शकतो। अशा प्रकारे मी ऑरेंज कलरची बॉर्डर दिलेली आहे। तुम्ही कोणत्याही रंगाची बॉर्डर देऊ शकता। प्रत्येक चेनमध्ये दोन डबल क्रोशे, एक चेन, पुन्हा एक चेन सोडून दोन डबल क्रोशे, एक चेन, पुन्हा एक चेन सोडून दोन डबल क्रोशे, एक चेन, अशा प्रकारची बॉर्डर मी दिलेली आहे। आता जे इथे हाताखालचे चार कोपरे आहेत तिकडे आपण छोट्या छोट्या नॉट बांधून घेऊ। छोट्या छोट्या रशी बांधून घेऊ, आणून घेऊ।
अशा प्रकारे मी 20 चेनची एक नॉट बांधून घेतलेली आहे. इथे गाठ मारून घेतली आहे, कट केलेली आहे. अशा प्रकारे 4 बाजूंनी 1, 2, 3, 4 अशा 4 बाजूंनी नॉट बांधून घेऊ. असे 4 नॉट बांधून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपला कानूचा छोटासा वुलन ड्रेस तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.